मराठवाड्यातील कलावंतांना चित्रपट सृष्टीत वाव मिळावा या उद्देशाने परभणी जिल्ह्यातील नवोदित आणि नामवंत कलाकारांना घेऊन SS मोरे फिल्म्स प्रस्तुत शाम्या या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या चित्रीकरणाचा शुभारंभ प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी निर्माते शिवाजी मोरे, अभिनेत्री प्रेम किरण, दिग्दर्शक प्रीती कृष्णराव, अभिनेते मधुकर उमरीकर, रशीद मास्टर आदी नवोदित कलावंतांची उपस्थिती होती. SS मोरे फिल्म्स प्रस्तुत शाम्या या चित्रपटाच्या मुहूर्ताप्रसंगी मोहन जोशी यांच्यावर एक दृश्य चित्रीकरण करून चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला. या निमित्तानं मोहन जोशी आज परभणी येथे आले होते. त्यावेळी त्यांनी नटराज रंगमंदिर या एकमेव परभणीच्या रंगमंचाचे उल्लेख करीत, मीही त्या रंगमंचावर काम केले आहे, कलावंतांना रंगमंच अवश्य आहे, परभणी प्रशासनाने नागेश कुलकर्णी यांच्या मागणीनुसार नटराज रंगमंदिर तात्काळ उभारून आम्हा कलावंतांची गैरसोय टाळावी आणि जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळीला सहकार्य करावे, जेणेकरून भावी पिढीला सांस्कृतिक वारसा पोहोचेल. माझं एवढंच म्हणणं आहे, नाट्य परिषदेचा अध्यक्ष म्हणून आणि कलावंत म्हणून आयुक्तांना माझी विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर त्या नाट्यासाठी काही फंड्स मागवणार आणि त्याची दुरुस्ती करून ते नाट्यप्रयोग सादर करण्याच्या अवस्थेत आणून ठेवा, जेणेकरून परभणीकरांना नाट्यांचा आनंद येतो आणि मुंबईच्या निर्मात्यांना सुद्धा इथे जाणं येणं सुरू आहे. यासाठी नटराज रंगमंदिर नव्याने उभारून संपूर्ण मराठवाड्यातील कलावंतांची गैरसोय टाळावे अशी मनीषा बाळगली. यावेळी चित्रपट निर्माते शिवाजी मोरे यांनी, मी मराठवाड्यातील कलावंत आहे, मराठवाड्यातील कलावंतांना चित्रपट सृष्टीत संधी मिळावी या उद्देशाने परभणीतून चित्रपटाची सुरुवात करण्याचे ठरवले होते. पुढेही याच दृष्टिकोनातून प्रयत्न राहतील असे त्यांनी सांगितले. आणि चित्रपटामध्ये शेरचा आणि खेड्याच्या स्टोरीचा मिलाप दाखवला दोन्हीचा, म्हणून म्हणजे खेड्यामधला मुलगा असतो शेरमध्ये जाऊन काम करतो आणि त्याला पण ते सैराटचं त्याचं सैराटचं काय लोकांचं म्हणणं आहे सैराट उठल्यामुळे पिक्चर उठल, मग सैराटचं काही देणं नाही, सैराटच्या कहाणीमध्ये नाही कारण भरपूर फरक आहे. नेमका हा साम्या कोण? श्याम्या शेतकऱ्याचा मुलगा असतो, गरीब शेतकऱ्याचा मुलगा असतो श्याम्या. त्याचा काय गावामध्ये सरपंच असतो, मोहन जोशी यांनी भूमिका केली, सरपंची भूमिका केलेली आहे आणि ते काय सरपंच त्याच्यावर दबाव आणतो, त्याच्या शेताचे म्हणजे शेतासाठी कर दिला असतो, तर ते परभणीपासून नाही, परभणी म्हणजे कारण काय, मी पण एक महाराष्ट्रीय मराठवाडा कलाकार आहे. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी बालाजी कांबळे, जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन, परभणी.